विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा भाग दोन आज आपण पाहणार आहोत। पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं इतिहास लेखनाच्या संदर्भामध्ये इतिहास लेखनाची परंपरा आणि आधुनिक इतिहास लेखन याच्यामध्ये कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। दुसरा भाग आपण आज पाहणार आहोत याच्यामध्ये युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन। युरोप खंडामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास झाला, वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो वाढीस लागला आणि या वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागला म्हणजे वैज्ञानिक प्रगती झाली। औद्योगिक क्रांती सारखा बदल, औद्योगिक क्रांती सारखा परिणाम त्या ठिकाणी झालेला दिसून येतो की ज्या अनुषंगाने त्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी पाहायला सुरुवात झाली। त्या अनुषंगाने इतिहास लेखनासाठी या तत्ववेत्त्यांनी या तत्वज्ञानांनी ज्या गोष्टी मांडल्या त्याचा फायदा इतिहास लेखनासाठी कशा पद्धतीने झाला, तर साधारणतः 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झालेली आपल्याला दिसून येते। वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचे अभ्यास करता येणं हे शक्य झालं। वैज्ञानिक पद्धतीचा वापर करायचा आणि या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवता जी आहे त्या वास्तवतेचा अभ्यास करणं शक्य झालं, शक्य झालं असा विश्वास त्या ठिकाणी विचारवंतांना वाटू लागला आणि त्याच्यातूनच युरोपामध्ये आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयाच्या बाबतीमध्ये विचारविनिमय झाला, चर्चा झाली आणि त्या चर्चेंती असं लक्षात आलं की इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठता जी आहे या वस्तुनिष्ठतेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि ते त्याच्यामध्ये दिलं गेलं। मग वस्तुनिष्ठता म्हणजे काय, की जे जसं आहे तसं ते स्वीकारायचं, इतिहासामध्ये ज्या गोष्टी जशा असतील तर तशा स्वरूपामध्ये स्वीकारायच्या आणि तशा स्वरूपामध्ये जर का आपण त्या स्वीकारल्या वस्तुनिष्ठतेच्या संदर्भामध्ये त्या गोष्टी जर का आपण तशा पद्धतीने स्वीकारल्या तर त्याच्या अनुषंगाने इतिहास लेखनासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो किंवा इतिहास लेखनासाठी त्याचा फायदा होऊ शकतो। म्हणून 18व्या शतकाच्या आधी युरोपातील विद्यापीठांमध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षण देण्याची प्रथा कशा प्रकारची होती, शिक्षण पद्धती कशा प्रकारची होती, तर सर्वच विद्यापीठांमध्ये ईश्वरविषयक चर्चा आणि त्यासंबंधीचं तत्त्वज्ञान याच गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जात होतं। परंतु काळाच्या ओघात हळूहळू वैज्ञानिक प्रगती झाली। युरोप खंडामध्ये आपण बघतो की 1750 युरोप खंडामध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आणि या गोष्टीचा परिणाम त्या ठिकाणी संपूर्ण युरोपभर आपल्याला पाहायला मिळतो। संपूर्ण युरोपभर त्याचा परिणाम पाहायला मिळत असल्यामुळे ज्या वेळेला त्या बाबतीचं तत्त्वज्ञान, ईश्वराविषयीची चर्चा आणि त्या बाबतीचं तत्त्वज्ञान याला त्या ठिकाणी महत्त्व गेलं, परंतु नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला वैज्ञानिक प्रगती झाली त्या वैज्ञानिक प्रगतीचा परिणाम असा झाला की हळूहळू चित्र बदललं आणि ते चित्र बदलल्यामुळे 1737 जर्मनीतील गॉटिंगेन या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झाली। इसवी सन 1737 या विद्यापीठामध्ये सर्वात आधी इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालेलं दिसून येतं, इतिहास विषयाला स्वतंत्र महत्त्व दिलं गेलेलं दिसून येतं। मग याच्या आधी इतिहास विषयाला तेवढं महत्त्व नव्हतं आणि म्हणून अशा पद्धतीनं युरोप खंडामध्ये ही वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी आल्यामुळे इतिहास लेखनासाठी त्याचा फायदा झाला, त्याचा उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो। मग त्या अनुषंगाने जे विचारवंत होते, जे तत्त्वज्ञ होते, या विचारवंतांनी, या तत्त्ववेत्त्यांनी, या तत्त्वज्ञानांनी त्या ठिकाणी आपले विचार मांडले, आपल्या वैज्ञानिक संकल्पना मांडल्या आणि त्याच्यातून कुठल्या गोष्टी समोर आल्या ते आपल्या लक्षात येईल। त्याच्यामध्ये पहिला विचारवंत आपल्याला दिलेला आहे रेने देकार्त। इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक आहे असं त्याने त्या ठिकाणी आग्रहानं मांडलं। जर आपल्याला इतिहास लेखन करायचं असेल तर त्या इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणारी ऐतिहासिक साधनं जी आहे, विशेषतः जी कागदपत्र आहे, त्याची विश्वासार्हता जी आहे ती आपण तपासून घेतली पाहिजे, कारण त्याच्या आधी ती तशा प्रकारची तपासून घेतली जात नव्हती। इतिहास संशोधकाने किंवा कुठल्या व्यक्तीने ती घटना सांगितलेली आहे, त्याने ती मांडलेली आहे, म्हणजे ती सत्य आहे।
असा समज त्या ठिकाणी होता आणि म्हणून या मध्ययुगीन काळामध्ये 16व्या 15व्या 16व्या शतकाच्या काळामध्ये 17व्या 17व्या शतकाच्या कालखंडामध्ये अशा प्रकारे युरोप खंडामध्ये या विचारवंतांनी तत्ववेत्त्यांनी हे तत्वज्ञान मांडलं की आपण त्या कागदपत्रांची विश्वासार्हता जी आहे ती तपासून पाहिली पाहिजे. तसंच रेन देकार्त हा फ्रेंच तत्ववेत्ता होता. त्याने डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथामध्ये एक नियम दिलेला होता, एक नियम त्या ठिकाणी मांडलेला होता. तो नियम कुठला होता? तर एखादी गोष्ट, जी गोष्ट त्या गोष्टीच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट, एखादी विषय, एखादी गोष्ट सत्य आहे असं निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा आपण स्वीकार करायचा नाही. कुठलीही घटना असेल, कुठलीही गोष्ट असेल, त्याच्यामध्ये जोपर्यंत आपल्याला संशय आहे तोपर्यंत ती आपण स्वीकारू नये आणि ती गोष्ट ज्यावेळेला निसंशय होईल त्यावेळेला ती आपण स्वीकारावी. मग असा या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, अशा या बदललेल्या विचारसरणीचा फायदा इतिहास संशोधनासाठी, इतिहास लेखनासाठी युरोप खंडामध्ये झालेला दिसून येतो. पुढचे तत्वज्ञानी आहे, तत्ववेत्ते आहेत व्हॉल्टेअर. व्हॉल्टेअर मूळ नाव त्यांचं फ्रान्सवा मरी अरुए, हा सुद्धा फ्रेंच तत्ववेत्ता होता. इतिहास लेखनासाठी यांनी सुद्धा त्यांचं तत्वज्ञान मांडलंय. त्याच्यामध्ये दिलंय बघा की वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम याच्यावरतीच लक्ष केंद्रित करायचं नाही तर तत्कालीन समाजाच्या परंपरा असतील, व्यापार असेल, आर्थिक व्यवस्था असेल, शेती असेल, या गोष्टींचा सुद्धा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. हा विचार व्हॉल्टेअरने त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसून येतो. कारण याच्या आधी आपण काय पाहिलं की युरोप खंडामध्ये विचारसरणी बदलली आणि युरोप खंडामध्ये विचारसरणी बदलल्यामुळे त्या ठिकाणी वस्तुनिष्ठतेला महत्त्व आलं. पण व्हॉल्टेअरने त्या ठिकाणी नमूद केलं आहे, व्हॉल्टेअरने त्या ठिकाणी मांडलं की वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच आपण त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करायचं नाही तर त्याच्यासाठी सामाजिक परंपरा आहे, व्यापार आहे, अर्थव्यवस्था आहे, शेती व्यवसाय असेल याचा सुद्धा आपण विचार त्या ठिकाणी केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त करावे. पुढचे विचारवंत दिलेले आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. हे जर्मन तत्वज्ञानी होते, तत्ववेत्ते होते. वास्तव तर्कशुद्ध पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे याच्यावरती त्यांनी भर दिलेला होता. जी गोष्ट असेल ती वास्तविक स्वरूपामध्ये मांडली गेली पाहिजे, ती वास्तवता आपण स्वीकारली पाहिजे. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. जो घटनाक्रम आहे त्याच्यातून आपल्याला आपली प्रगती निदर्शनास येते. घटनाक्रम जर त्या ठिकाणी योग्य प्रकारे असेल आणि घटनाक्रम जर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने मांडला गेला असेल तर त्याच्यावरून प्रगती म्हणा किंवा अधोगती म्हणा ते आपल्या लक्षात येते आणि त्या अनुषंगाने इतिहासाची मांडणी झाली पाहिजे. इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणं स्वाभाविक असते असं मत त्याने त्या ठिकाणी मांडलं. वेळोवेळी त्या ठिकाणी जरी त्याने एखादी संकल्पना मांडली, जसं आपण शास्त्रामध्ये विज्ञानामध्ये बघतो, आपण याच्या आधी पहिल्या भागामध्ये बघितलंय की या ठिकाणी इतिहास संशोधनात आणि विज्ञानाच्या शाखेमध्ये काय फरक आहे. प्रायोगिक पद्धत आणि निरीक्षण पद्धत इतिहासाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात लागू होत का लागू होत नाही तर तीच गोष्ट या ठिकाणी मांडलेली आहे की इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलणं स्वाभाविक आहे. ज्या वेळेला त्या ठिकाणी पहिला पुरावा आढळला असेल त्यावेळेला त्याने त्याचं मत व्यक्त केलं असेल, ते मत वेगळं असू शकतं किंवा त्या पुराव्याला धरून ते मत असू शकतं, पण नंतर त्या ठिकाणी त्याने जे मत मांडलं असेल ते पुन्हा त्याला त्या ठिकाणी संशोधन झालं असेल आणि त्या संशोधनानुसार त्याने त्या ठिकाणी ते मत मांडावं. अशा प्रकारे इतिहासकार जो आहे तो इतिहासकार त्या ठिकाणी आपलं मत बदलवत असेल तर ते काय आहे, ते स्वाभाविक आहे. या फ्रेडरिक हेगल याने एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्याची व्याख्यानं आणि लेख यांचं संकलन केलेलं आहे. त्याने सीझन इन हिस्ट्री हे पुस्तक लिहिलेलं आहे, ते सुद्धा प्रसिद्ध आहे. त्याने काय दिलेलं आहे ते त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे बघा.
याच्यामध्ये कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. त्याच्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचं आकलन होत नाही. उदाहरण दाखवलेलं आहे, खरं खोटं चांगलं वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असं म्हटलं जातं. याच्यावरती आपल्याला कृतीसुद्धा येत असते, टिपा लिहायसाठी प्रश्न विचारलेला असतो, कृती विचारलेली असते, द्वंद्ववाद म्हणजे काय. मग या पद्धतीमध्ये प्रथम एक सिद्धांत मांडला जातो आणि त्या सिद्धांताला छेद देणारा दुसरा एखादा प्रतिसिद्धांत मांडला जातो आणि या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोघांचं सार ज्यात्यामध्ये समावलेलं आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. म्हणजे पहिला सिद्धांत मांडला असेल, दुसरा सिद्धांत मांडला असेल, मग त्याच्यावरती चर्चा विनिमय होईल. पहिला सिद्धांत सिद्ध केला असेल, दुसरा सिद्धांत सुद्धा सिद्ध केलेला असला तरी सुद्धा दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर तर्क त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सतसत विवेक बुद्धीचा वापर करून तर्क लावून जी गोष्ट दोघांचा समन्वय साधून जी योग्य असेल ती स्वीकारणं, ती त्या ठिकाणी मान्य करणं, अशा प्रकारच्या गोष्टी हेगेलने त्या ठिकाणी मांडलेल्या आपल्या दिसून येतात. पुढचे विचारवंत दिलेले आहे लिओपॉल्ड हॉर्न रांके. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवरती विशेषतः बर्लिन विद्यापीठामध्ये लिओपॉल्ड हॉर्न रांके यांच्या विचारांचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आणखी काही घटना, आणखी काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती जी आहे ती कशी असावी त्या बाबतीमध्ये विचार व्यक्त केलेला आहे, त्या बाबतीमध्ये त्यांनी विचार मांडलेले आहे. त्याने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा की मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. याच्यावरती त्यांनी त्या ठिकाणी विशेषतः भर दिलेला आपल्याला दिसून येतो की जे मूळ दस्तऐवज असतील त्याच्यातून आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती माहिती त्या ठिकाणी महत्त्वाची आहे, ती आपण ग्राह्य धरली पाहिजे. आपण याच्या आधी पहिल्या भागामध्ये पाहिलं होतं की इतिहास हे सुद्धा एक शास्त्र आहे आणि म्हणून सोशल सायन्समध्ये ते समाजशास्त्रामध्ये सामाजिक शास्त्रांमध्ये त्याचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. का? तर इतिहासामध्ये सुद्धा बाप दाखवणं येतं श्राद्ध कर, पुराव्याला त्या ठिकाणी महत्त्व दिलं जातं आणि म्हणून जो मूळ पुरावा असेल, मूळ दस्तऐवज असेल, त्याच्या आधाराने प्राप्त झालेली जी माहिती आहे ती सर्वाधिक महत्त्वाची मानली जावी असं मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येते. त्यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्यांचे लेख जे आहे ते संकलित झालेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये ते लेख मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचे तत्ववेत्त दिलेले आहे कार्ल मार्क्स, जे आपल्या सर्वांना परिचित आहे. कार्ल मार्क्स यांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जो सिद्धांत मांडला त्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनामध्ये बदल घडवून आणणारी एक वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त संकल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. इतिहास जो आहे हा अमूर्त स्वरूपाच्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पनांचा नाही तर तो जिवंत व्यक्तींचा आहे. कारण जिवंत व्यक्तींचा याचा अर्थ काय? इतिहास हा प्रत्येक गोष्टीला आहे. तो निर्जीव गोष्टीला असेल तर सजीव गोष्टीला असेल. निर्जीव गोष्ट जरी असली ती भौतिक स्वरूपातली असेल, नैसर्गिक स्वरूपातली असेल, तरी त्याचा वापर जो आहे तो मनुष्य करतो आहे, सजीव करतो आहे आणि म्हणून तो मनुष्य तो सजीव असल्यामुळे इतिहास सुद्धा जो आहे हा त्या ठिकाणी जिवंत माणसांचा आहे असं मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं आहे. माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर आणि मालकीवर अवलंबून असतात. आपलं नातं जे आहे त्या आपल्या गरजा भागवण्यासाठी उपलब्ध साधन सामग्री आणि मालकी याच्यावरती त्या ठिकाणी नाते संबंध अवलंबून असलेले दिसून येतात आणि त्या अनुषंगाने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना ती साधनं समप्रमाणात उपलब्ध होत नाही आणि म्हणून आपण बघत असतो
कार्ल मार्क्स यांनी त्या ठिकाणी समाज सामाजिक स्वरूपाचे सिद्धांत मांडलेले आपल्याला दिसून येतात, समाजवादाला अनुसरून सिद्धांत मांडलेले दिसून येतात की समाजामध्ये अशा पद्धतीनं जी साधनं आहेत ती समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत आणि त्यातून समाजाची वर्गावर समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च उत्पन्न गट कनिष्ठ उत्पन्न गट अशा प्रकारची विषमतेवर आधारित विभागणी समाजामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात ज्या वर्गाच्या ताब्यामध्ये उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचं आर्थिक शोषण करतो. समाजामध्ये दोन गट आपल्याला पाहायला मिळतात. समाजवादी तत्वज्ञान त्या ठिकाणी दाखवत आहे की आहेरे आणि नाहीर. ज्यांच्याकडे उत्पादनाच्या साधनं जी आहे त्यांचा मालकी हक्क आहे असा एक गट आणि ज्यांच्याकडे उत्पादन साधनांची मालकी नाही असा एक गट म्हणजे आहेरे गट आणि नाहीरे गट. मग ज्याच्याकडे आहे ज्याच्याकडे त्या उत्पादनाच्या साधनांचा मालकी हक्क आहे तो काय करतो, तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो. हा सिद्धांत त्यांनी त्या ठिकाणी मांडला आणि त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जो आहे तो जगप्रसिद्ध आपल्या सर्वांना माहिती. ॲनल्सने एक स्वतंत्र तत्वज्ञान त्या ठिकाणी मांडलेलं आपल्याला दिसून येते ज्याला ॲनल्स प्रणाली सुद्धा म्हटलं जातं. त्यांनी दिलेला आहे फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने 20व्या शतकाच्या सुरुवातीला ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली जी आहे ती उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक दिशा मिळाली. इतिहासाचा जो अभ्यास आहे इतिहासाचा अभ्यास जो आहे तो इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी राजे महान नेते आणि त्यांच्याशी संबंधित राजकारण मुत्सद्देगिरी युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन स्वरूपाचं हवामान असेल, स्थानिक जनता असेल, लोक असतील, शेती असेल, व्यापार असेल, तंत्रज्ञान आहे, दळणवळण आहे, संपर्काची साधनं आहेत, सामाजिक विभागणी आणि त्या समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणंसुद्धा महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचं आणि तिचा विकास करण्याचं श्रेय जे आहे ते फ्रेंच इतिहासकारांना दिलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये या गोष्टीला स्थान आपण द्यावं, या गोष्टीला महत्त्व आपण दिलं पाहिजे. कारण का, तर इतिहासाचा अभ्यास हा फक्त ठराविक बाबतीमध्ये किंवा ठराविक गोष्टींपुरताच मर्यादित नाही तर त्याच्यामध्ये या गोष्टींना सुद्धा आपण स्थान द्यावं अशा प्रकारचं तत्वज्ञान अशा प्रकारची विचारसरणी त्या ठिकाणी मांडली गेली आणि त्याचा फायदा इतिहास लेखनासाठी झालेला दिसून येतो. त्याचा फायदा इतिहास संशोधनावरती किंवा इतिहास लेखनावरती झालेला दिसतो. स्त्रीवादी इतिहास लेखनाच्या संदर्भामध्ये दिलेला आहे काही त्या ठिकाणी नावं दिलेली आहे. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने, जसे तत्वज्ञानी असतात तज्ज्ञ असतात तशा प्रकारे विदुषी, या फ्रेंच विदुषीनं स्त्रीवादी विदुषीनं तिने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका जी आहे ती सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावरती त्यांनी भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण आपण बघतो की अगदी परंपरेने चालत आलेली गोष्ट, संपूर्ण जगाच्या दृष्टीने विचार केला किंवा बऱ्याच अशा संस्कृत्यांचा अभ्यास आपण केला की त्याच्यामध्ये प्रत्येक संस्कृतीमध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते की प्रत्येक संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती असलेली आपल्याला दिसून येते आणि परंपरेने ती गोष्ट आजही चालत आलेली आपल्याला पाहायला मिळते. जरी पुरुष प्रधान संस्कृती असली तरी सुद्धा स्त्री पुरुष समानता जी आहे ती आपण मानलेली आहे. वेगवेगळ्या शासन संस्थांमध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये स्त्रियांना सुद्धा योग्य स्थान योग्य दर्जा दिलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये दुजाभाव आपल्याला पाहायला मिळत नाही. स्त्री पुरुषांच्या बाबतीमध्ये विषमता असलेली आपल्याला दिसून येत नाही असं आपण म्हणू नाही शकत. पण तरीसुद्धा कुठेतरी पुरुष प्रधान दृष्टिकोन जो आहे त्याच्यामध्ये बदल व्हावा या अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी आपलं मत मांडलं आणि त्याच्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी रोजगार आहे, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था,
स्त्रियांचं कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारं संशोधन सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावरती भर दिला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 1990 नंतरचा जो कालखंड आहे त्या काळामध्ये स्वतंत्ररित्या स्त्रियांवरती स्त्री हा विषय घेऊन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून विचार करून त्या ठिकाणी इतिहास लेखन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचे विचारवंत दिलेले आहे मायकेल फुको, 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लेखनातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना उदयाला आली. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत जी आहे ती चुकीच आहे असं मत मांडलं. त्यांनी सांगितलं की इतिहास लेखनाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे. मग ती चुकीची आहे याचा अर्थ काय? मग त्या अनुषंगाने त्यांनी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केली. मग मत व्यक्त केलं की पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नाही. पुरातत्व विभाग ज्या ठिकाणी उत्खनन केलं जातं, उत्खनन केल्या ज्या विभागाअंतर्गत उत्खनन केलं जातं, ऐतिहासिक साहित्य असेल, साधनं असतील, यांचं जतन केलं जातं असा पुरातत्व विभाग. मग या पुरातत्व विभागामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं त्या पुरातत्व भागामध्ये पुरातत्वांतर्गत अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नाही तर भूतकाळातील बदलांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो आणि याच्याचकडे त्यांनी लक्ष द्यावं. त्या अनुषंगाने की भूतकाळामध्ये जे काही बदल असतील, स्थित्यंतर, यांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे, प्रकृतीचा नियम आहे. मग तीच गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली पाहायला मिळते. इतिहासातील स्थित्यंतरांचं स्पष्टीकरण देण्यावरती भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटलेलं आहे. असं हे ज्ञानाचं पुरातत्व आणि इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि आपलं मत मांडलेलं दिसून येतं, त्यांच्यावरती मत व्यक्त केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं युरोप खंडामध्ये तत्ववेत्त्यांनी, विचारवंतांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जी संकल्पना मांडल्या, ज्या गोष्टी मांडल्या, त्याचा परिणाम कुठेतरी इतिहास लेखनावरती, इतिहास संशोधनावरती झालेला दिसून येतो आपल्याला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीनं वाढत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या वेगवेगळ्या विषयांचं स्वतंत्र विषयांतर्गत स्वतंत्र इतिहास लिहायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. मग ती का झाली? तर ती या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच्यावरती आपल्याला दिसून येतो आणि म्हणून इतिहास लेखनामध्ये अशा प्रकारची पाश्चात्य लोकांची, पाश्चात्यांची परंपरा ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.